सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आलेली आहे। भाजप अध्यक्ष अमित शहांनी शिवसेनेवरती टीका केलेली आहे। महत्त्वाची बातमी आहे, फडणवीस मुख्यमंत्री असतील हे आम्ही निवडणुकीपूर्वीच सांगत होतो असं अमित शहा म्हणालेले आहेत। निवडणुकीपूर्वी कुणीही यावर आक्षेप घेतला नाही असंही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। पहिल्यांदाच या सत्ता स्थापनेच्या सर्व घडामोडींवर अमित शहा बोललेले आहेत। महत्त्वाची बातमी आहे, ANI ला दिलेल्या मुलाखतीत अमित शहांनी शिवसेनेवरती टीका केलेली आहे। भाजप अध्यक्ष अमित शहांनी सत्ता घडामोडींसंदर्भातल्या संदर्भात पहिल्यांदाच काही प्रतिक्रिया दिली आहे आणि ते बोललेले आहेत। बघूयात अमित शहा काय म्हणाले, बोलतायत अमित शहा। खरगे जी कह रहे हैं कि जब 8:30 बजे तक का वक्त दिया गया था, फिर जल्दबाजी क्या थी, 5 बजे क्यों राष्ट्रपति शासन लागू कर दिया गया? देखिए, राष्ट्रपति शासन लगाने की प्रक्रिया पर जो विपक्ष की प्रतिक्रियाएं हैं मैंने पूरी सुनी है। एक कोरी राजनीति है, इसके अलावे कुछ नहीं। कहीं पर भी मेरी दृष्टि से राज्यपाल महोदय ने कहीं पर भी संविधान को तोड़ने मरोड़ने का कोई प्रयास नहीं किया है। जहाँ तक ये पर्टिकुलर सवाल जो आपका है कि 8:30 तक का शाम का समय दिया था और बीच में राज्यपाल महोदय ने राष्ट्रपति शासन की अनुशंसा कैसे की, मैं आपको बता दूं कि शायद वो अपने साथी को पूछते नहीं हैं। लगभग 11:30 से 12 के बीच में NCP ने पत्र लिखकर अपनी असमर्थता जता दी थी कि आज शाम 8:30 बजे तक हम सरकार नहीं बना सकते। उसके बाद में राष्ट्रपति महोदय को 8:30 बजे तक रुकने का कोई औचित्य ही नहीं है। लेकिन इतनी जल्दी क्या थी, मतलब अगर जैसे अरुणाचल में या गोवा में बहुत वक्त दिया जाता था तो फिर ऐसे क्यों था कि इतनी जल्दी क्या थी? कहीं पर भी इससे ज्यादा समय नहीं दिया, यहाँ जल्दी नहीं की गई, 18 दिन का समय दिया है। न्योता देने के बाद पहले मेरी बात सुन लीजिए ना, पूरी प्रक्रिया मैं बताता हूँ कि असेंबली की नोटिफिकेशन के बाद 18 दिन तक राज्यपाल ने राह देखी और 18 कोई भी पार्टी अथवा पार्टियां अगर उनके पास बहुमत है तो राज्यपाल को कभी भी अप्रोच कर सकते हैं। न्योता देने का तो तब समय आया जब विधानसभा की अवधि समाप्त हो गई। 9 तारीख को विधानसभा की अवधि समाप्त हो गई, विधानसभा के 5 साल समाप्त हो गए तो राज्यपाल को एक्शन लेना होता है। तो उन्होंने हर एक पार्टी को लिख कर रिकॉर्ड के लिए पूछा, अन्यथा जब विधानसभा नोटिफाइड हो जाती है और उसकी अधिसूचना बाहर आने के बाद तुरंत ही कोई भी पार्टी अथवा पार्टियों का समूह बहुमत बनाकर राज्यपाल महोदय के पास जा सकता था। ना शिवसेना गई है, ना NCP गई, ना कांग्रेस गई, ना हम बना पाए हैं, मतलब भारतीय जनता पार्टी बनाई है, तो राज्यपाल क्या करते हैं? और दूसरी बात, ये कह रहे कि हमें 1 दिन दिया, हमें 2 दिन दिया, सबको समय ही दिया है भाई। अब समय है ना, आज भी अगर किसी के पास बहुमत है तो राज्यपाल महोदय का संपर्क करके वो दावा कर सकता है। देखिए, राज्यपाल का कर्तव्य होता है कि जब सरकार बननी चाहिए, है ना, कर्तव्य ये होता है कि सभी पार्टियों को एक अपॉर्चुनिटी दें कि सरकार बने, और वो जानते थे कि सब एक दूसरे से मिल रहे हैं और अगर भंग नहीं कर रहे तो फिर राष्ट्रपति शासन लाने की क्या जरूरत? इसलिए जरूरत थी कि आरोप ये भी लग सकता है कि अन्यथा आप भारतीय जनता पार्टी की सरकार, टेम्पररी सरकार को चला रहे हैं। और जहां तक लोगों को मौका देने का सवाल है, मैं आपको बता रहा हूं स्मिता जी, आज भी मौका है, आज भी वो इकट्ठा होकर अभी जा सकते हैं राज्यपाल के पास। अगर संख्या है तो, संख्या है तो संख्या बतानी पड़ेगी। अगर संख्या बन जाती है तो कोई भी आज भी, हम भी संपर्क करते हैं, वो भी संपर्क कर सकते हैं, मौका न देने का सवाल ही कहाँ है। तो क्या आप संपर्क करेंगे, क्या आपके बैकग्राउंड? देखिए, मैं इस बात पर नहीं हूँ, मैं इस बात पर हूँ कि इस मुद्दे पर विपक्ष कोरी राजनीति कर रहा है और एक संवैधानिक पद को राजनीति के अंदर इस तरह से घसीटना मैं नहीं मानता, लोकतंत्र के लिए स्वस्थ परंपरा है। और जिनको भी मौका चाहिए उनको आज भी मौका है, उल्टा उनको तो 2 दिन मांगते थे, हमने 6 महीना दे दिया है। मैं आज कहना चाहता हूं कि राज्यपाल महोदय ने सबको 6 महीने का समय दे दिया, बनाओ भाई सरकार। तो जो शिवसेना कह रही है कि ये एक तरफा फैसला था राज्यपाल का, क्या आप उसे बिल्कुल ही? मैं मानता हूं कि राज्यपाल महोदय ने उचित ही काम किया है, क्योंकि आज भी सभी लोग सरकार बना सकते हैं। अगर बहुमत है तो आज तक नहीं गया, चलो
एक दिन की जगह दो दिन करते, आज ये तो पांचवा दिन है शिवसेना को मौका दिए हुए। आप जो छह महीने कह रहे हैं, छह महीने का मतलब है कि छह महीने तक भंग नहीं होगी सरकार ने सुसुप्त अवस्था में ही डाला है। हाँ, अभी भी हाँ। वो तो निर्णय राज्यपाल महोदय को करना है, मुझे नहीं करना है आगे क्या करना, परंतु अभी सबके पास समय है। कोई भी जा सकता है, किसका मौका छीन लिया, कैसे मौका छीन लिया, मेरी तो समझ में नहीं आता। कपिल सिब्बल जैसे विद्वान वकील इस प्रकार की बचकाना आर्ग्यूमेंट्स, बचकाना दलीलें देश के सामने रखते हैं कि हमारा मौका छीन लिया। अरे भाई, आपको मौका है ही, आप बनाओ ना। पर ये क्या कॉन्स्टिट्यूशनली सही है, यानी कि सिंगल लार्जेस्ट पार्टी जो है वो कोशिश ही नहीं कर रही है, और ऐसे लग रहा है जैसे कि मैंडेट आप उसका मजाक उड़ा रहे हैं। देखिए, हम जरा भी मजाक नहीं उड़ा रहे हैं। हम एक अलायंस में चुनाव लड़े थे, हम सिंगल लार्जेस्ट पार्टी थे, मगर हम काफी सीटें नहीं लड़े थे, हमारी साथी दल लड़ा था। जब साथी दल ने कंडीशन ऐसी रखना चाहिए जो हमें स्वीकार्य नहीं है, और हम अकेले सरकार नहीं बना सकते, हमारे पास 105 सीटें हैं, तो हम क्या कर सकते हैं। मगर जो लोग दावा कर रहे हैं कि हमें सरकार बनाने का मौका मिले, मौका मिले, मौका मिले, मौका मिले, तो उनके पास मौका है। ये स्पष्टता के लिए ही मैं आज आपके साथ ये संवाद कर रहा हूँ। जी सर, बीजेपी जो है मतलब एक जहर पी के उन्होंने जम्मू कश्मीर में पीडीपी के साथ मिलकर सरकार बनाई थी। नहीं, आपकी दोनों विचारधाराएं बिल्कुल ही अलग थी, फिर भी आप सरकार बना पाए। लेकिन शिवसेना की कौन सी ऐसी बात है जो बिल्कुल नामंजूर थी कि मैंडेट होने के बावजूद? देखिए, मेरी पार्टी का संस्कार नहीं है कि कमरे में हुई हुई बातों को हम सार्वजनिक करें, और करना भी नहीं चाहिए, सार्वजनिक जीवन की एक गरिमा होती है। परंतु मैं इतना निश्चित मानता हूँ कि राज्यपाल शासन डालने से अगर किसी का नुकसान गया है तो भारतीय जनता पार्टी का हुआ है, क्योंकि हमारी केयरटेकर गवर्नमेंट चली गई है। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र का हुआ है जो उस वक्त थे, क्योंकि उनकी केयरटेकर गवर्नमेंट चली गई, विपक्ष का नहीं हुआ है। अगर वो चाहते हैं कि इस प्रकार का एक भ्रांति खड़ा कर देश की जनता की हम सिंपथी गेन करें, तो मुझे लगता है कि इस देश की जनता की समझ पर उनको भरोसा नहीं है। सर, नुकसान आप कह रहे हैं बीजेपी का है, क्या नुकसान लोगों का नहीं है कि विश्वासघात हुआ है कि ये इस? मगर हमने तो नहीं करा है जी। हमने तो नहीं करा है, तो हम तो तैयार थे शिवसेना के साथ सरकार बनाने के लिए, मगर शिवसेना की कुछ चीजें ऐसी थी जो हम मान नहीं सकते हैं। पहले से था सार्वजनिक प्रचार में, मैंने कम से कम 100 बार कहा, प्रधानमंत्री जी ने कई बार कहा, और स्वयं देवेंद्र फडणवीस ने कई बार कहा कि अगर हमारी युति की सरकार आती है, बहुमत आता है, तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बनेंगे, किसी ने कॉन्ट्राडिक्ट नहीं किया। अब कुछ नई शर्तें आती हैं, तो हमारे लिए इस पर हमारा रिजर्वेशन भी है, पार्टी उचित समय पर इस पर विचार करेगी। परंतु मैं इतना ही कहना चाहता हूं कि राष्ट्रपति शासन पर जो हाय तोबा मची है, वो कोरी जनता की सिंपति प्राप्त करने की निरर्थक एक्सरसाइज है, निरर्थक कवायद है, इसके अलावा कुछ नहीं। सर, वो 6 महीने की बात एक बार फिर से समझाइए, क्या कम से कम और ज्यादा से ज्यादा 6 महीने का वक्त होगा राष्ट्रपति शासन के लिए? उसके बाद क्या मध्यावधि चुनाव होंगे, कैसे होगा? देखिए, मैं नहीं चाहता कि मध्यावधि चुनाव हो, मैं नहीं सोचता हूँ मध्यावधि चुनाव हो। जब 6 महीने समाप्त होंगे, तब राज्यपाल संविधान के हिसाब से इस पर उचित विचार कर कानूनी सलाह लेकर आगे बढ़ेंगे। परंतु मैं इतना ही कहना चाहता हूं कि जो लोग कहते हैं कि हमें मौका नहीं दे दिया गया, राष्ट्रपति महोदय ने बड़ा, राज्यपाल महोदय ने बड़ा गैर संवैधानिक काम कर दिया है, हमारा मौका छीन लिया, डेमोक्रेसी में हमारा राइट है, मैं उनको कहना चाहता हूं कि आपका राइट आज भी है, आपके पास संख्या नहीं है। आपके पास अगर संख्या है तो आप जाकर सरकार बना लीजिए। धन्यवाद। धन्यवाद। ज्यांच्याकडे संख्याबळ आहे ते आजही दावा करू शकतात असं म्हणालेले आहे अमित शहा। विरोधकांकडून राजकारण सुरू आहे अशीही टिप्पणी अमित शहांनी केलेली आहे। महत्त्वाची बातमी आहे, पहिल्यांदाच या सगळ्या घडामोडींबाबत अमित शहांनी विधान केलेलं आहे। ANIला दिलेल्या मुलाखतीत अमित शहांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे, शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदाचा दावा मान्य नाही, आम्ही विश्वासघात केला नाही, असंही अमित शहा यांनी म्हटलंय। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मुलाखतीत हे स्पष्टीकरण दिलेलं आहे।
बंद दाराआडची चर्चा सांगण्याची संस्कृती आमची नाही असंही अमित शाह म्हणाले. विरोधकांकडून या मुद्द्याचं राजकारण सुरू आहे. सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांनी आता 6 महिन्यांचा अवधी दिला आहे असंही अमित शाह यांनी म्हटलेलं आहे आणि राज्यपालांच्या निर्णयाचं अमित शहांनी समर्थन केलं आहे. बंद दाराआडच्या चर्चा सार्वजनिक करणंही आमची संस्कृती नाही असं अमित शाह म्हणाले. आम्ही विश्वासघात केला नाही. शिवसेनेच्या काही मागण्या मान्य करणं शक्य नव्हतं आणि फडणवीसच मुख्यमंत्री होणार हे आम्ही आधीच सांगत होतो असंही अमित शाह यांनी म्हटलेलं आहे. ज्यांच्याकडे 145 संख्याबळ आहे त्यांनी सरकार स्थापन करावं, त्यांना आजही संधी आहे असंही स्पष्टीकरण अशीही टिप्पणी अमित शाह यांनी मुलाखतीत केलेली आहे. तेव्हा सत्ता स्थापनेचा जो गोंधळ गेले काही दिवस महाराष्ट्रात सुरू आहे, जो तिढा कायम आहे, भाजप आणि शिवसेना युतीत जो बेबनाव झाला त्यावर पहिल्यांदाच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा बोललेले आहेत आणि शिवसेनेच्या काही मागण्या मान्य करणं शक्य नव्हतं असं स्पष्ट केलेलं आहे अमित शहा यांनी. आणि ज्यांच्याकडे संख्याबळ आहे ते सत्ता स्थापनेचा आजही दावा करू शकतात असं म्हटलेलं आहे अमित शहा यांनी. विरोधकांकडून या मुद्द्याबाबत फक्त राजकारण सुरू आहे. सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांनी आता 6 महिन्यांचा अवधी दिला आहे, त्यामुळे राज्यपालांच्या निर्णयाचं शहांनी समर्थन केलेलं आहे. आणि आम्ही आधीही सांगत होतो की मुख्यमंत्री भाजपचाच होणार आणि फडणवीसच मुख्यमंत्री असतील, त्यामुळे तेव्हा का आक्षेप घेण्यात आला नाही असाही प्रतिसवाल अमित शहांनी केलेला आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे संख्याबळ आहे ते आजही सत्ता स्थापनेचा दावा करू शकतात. 145 संख्याबळ ज्यांच्याकडे आहे त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा करावा आणि सरकार स्थापन करावं असं म्हटलेलं आहे अमित शहा यांनी. मोठी बातमी आहे या सगळ्या घडामोडींबाबत. गेले काही दिवस महाराष्ट्रात अभूतपूर्व असं राजकीय नाट्य सुरू आहे. भाजप आणि शिवसेना युतीमध्ये बेबनाव झाला, तो म्हणजे 50-50 जो फॉर्म्युला ठरला होता त्यावरून शिवसेनेची अशी मागणी होती की आमची अमित शहांसोबत चर्चा झालेली आहे आणि त्यामध्ये 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद हे समान वाटण्यात आलेलं आहे. 2.5 वर्ष भाजपचा मुख्यमंत्री, 2.5 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असं अशी आमची बोलणी झालेली आहे आणि ती बोलणी झाली होती तेव्हा अमित शहा तिथं उपस्थित होते असं शिवसेनेचं म्हणणं आहे. आणि ते अमित शहा मात्र गेले काही दिवस माध्यमांसमोर येत नव्हते, त्यांनी याबाबत काहीही टिप्पणी केली नव्हती, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. त्यामुळे अमित शहा यावर बोलणार का असा सवाल विचारण्यात येत होता आणि आता आज अखेर अमित शहांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. ते समोर येऊन बोललेले आहेत की असं काही ठरलं नव्हतं, शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असं आम्ही कधी म्हटलं नाही, उलट फडणवीसच मुख्यमंत्री होणार हे आम्ही आधीपासूनच सांगत होतो, तेव्हा का आक्षेप घेण्यात आला नाही असं म्हटलेलं आहे अमित शहा यांनी. आणि राज्यपालांच्या निर्णयाचं शहांनी समर्थन केलेलं आहे. वेळ वाढवून देण्याचा प्रश्नच येत नाही. राष्ट्रपती राजवट जरी लागली असली तरी आजही ज्यांच्याकडे संख्याबळ आहे त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा करावा असं म्हटलेलं आहे अमित शहा यांनी. त्यामुळे आम्ही विश्वासघात केला नाही, शिवसेनेच्या काही मागण्या मान्य करणं शक्य नव्हतं असं म्हटलेलं आहे अमित शहा यांनी. आणि फडणवीसच मुख्यमंत्री होणार हे आमचं आधीच ठरलं होतं, तेव्हा मात्र कोणीही आक्षेप घेतला नाही असं अमित शहा यांनी आपल्या मुलाखतीत सांगितलेलं आहे. मोठी बातमी आहे या सगळ्या घडामोडींबाबत. ज्यांचं बोलणं अपेक्षित होतं, शिवसेना वारंवार सांगत होती की अमित शहा त्या बैठकीत होते ज्या बैठकीत हा फॉर्म्युला ठरला होता, मात्र अमित शहांनी गेले 15-18 दिवस हे सगळं जे नाट्य सुरू आहे सत्ता स्थापनेबाबतचं त्यावर काहीही टिप्पणी केली नव्हती, मात्र आज अखेर त्यांनी मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की असं काहीही ठरलं नव्हतं. आम्ही आधीपासून सांगत होतो की फडणवीसच मुख्यमंत्री होणार आणि शिवसेनेच्या मागण्या मान्य करणं आम्हाला शक्य नव्हतं, मात्र तेव्हा कोणीही आक्षेप घेतला नाही आणि बंद दाराआड जी चर्चा झाली ती सार्वजनिक करणं ही आमची संस्कृती नाही असंही अमित शहांनी म्हटलं आहे. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत AM न्यूजचे मुंबई संपादक पंकज दळवी. पंकज, काय सांगाल पहिल्यांदाच अमित शहांची टिप्पणी सत्ता स्थापनेच्या घडामोडींबाबत? अमित शहा यांची टिप्पणी पहिल्यांदाच आलेली आहे, पण ती अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड आणि अतिशय थेट लागेल. शिवसेनेने ज्या अटी टाकल्या होत्या त्या मान्य न होण्यासारख्या अटी होत्या आणि त्यामुळे ज्या आहेत आम्ही जी आहे ती मान्य असमर्थता त्याला दाखवली. मान्य न होणाऱ्या अटी ज्या आहेत त्या शिवसेनेने ठेवल्या होत्या.
भाजपा सोबत न लागणारी जी शिवसेना होती त्याच्यावरती अमित शहांनी आता प्रचंड टीका केलेली आहे. सोबत त्यांनी ज्यांचं 145 संख्या बळ आहे त्यांनी सत्ता स्थापन करावी. आता तुम्ही म्हणता की राज्यपालांनी योग्य वेळ दिला नाही. आता तुमच्याकडे 6 महिन्याचा काळ आहे, जेव्हा सत्ता स्थापन करायची तेव्हा करा. तुमच्याकडे 145 संख्या बळ असेल, ही संख्या बळ जी माफ करा हे संख्याबळ ज्याच्याकडे असेल त्यांनी जे आहे ते सत्ता स्थापन करायचं. अमित शहांनी जो आहे तो शिवसेनेकडे केलेला आहे, ज्याच्याकडे बहुमत आहे ते दावा करू शकतात. जी चर्चा बंद दाराआड झाली त्याच्यामध्ये काय झालं, त्याच्यामध्ये काय फॉर्म्युला ठरला हे लोकांपुढे सांगणं उचित ठरणार नाही असंही अमित शहा यांनी म्हटलं. कपिल सिब्बल ज्या पद्धतीने एक उच्च दर्जाचे वकील आहेत, एक मोठे नेते आहेत, माजी मंत्री आहेत, अशा व्यक्तींनी जर का अशा पद्धतीने बाजू मिळाल्यात मांडतायत त्यामुळे त्यांच्यावरती त्यांनी टीका जी आहे ती केलेली आहे. बरोबर आहे. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अमित शहा असं म्हणाले की आम्ही निवडणुकीपूर्वीच सांगत होतो की फडणवीस मुख्यमंत्री होणार, त्यावेळेस मात्र कोणीही आक्षेप घेतला नाही, त्यांचा रोख सरळ सरळ शिवसेनेकडे आहे. सरळ सरळ म्हणजे थेट शिवसेनेवरती आलाय की जेव्हा प्रचार सुरू होता या प्रचाराच्या वेळी एकाही नेत्यांनी अशा पद्धतीने त्याला विरोध केला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर एक गोष्ट म्हणजे इकडे महत्वाची लक्षात येते की निवडणुकीचा जो प्रचार झाला तेव्हा लोकसभेला भाजपाचे दिग्गज नेते उद्धव ठाकरे, भाजपाचे नेते नरेंद्र मोदी हे सगळे एका स्टेजवरती आले होते. मात्र विधानसभेला युती असून सुद्धा भाजपच्या मोठ्या नेत्यांनी एका स्टेजवरती येणं हे जाणीवपूर्वक टाळलं का याचा तर प्रश्न निर्माण होतो. कारण निवडणुकीनंतर अशा पद्धतीचा पेच निर्माण होऊ शकतो अशी शक्यता निर्माण झाली होती का? कारण एकाही ठिकाणी अमित शहा असतील, नरेंद्र मोदी जिथे तिकडे उद्धव ठाकरे आले नाहीत किंवा भाजपाचे मोठे नेते हे आणि शिवसेनेचे मोठे नेते एकाच स्टेज दिसते नाही. दोघांच्याही वेगवेगळ्या प्रचार सभा झाल्या. नरेंद्र मोदींच्या प्रचार सभेत शिवसेने नव्हती आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या मोठ्या प्रचार सभेमध्ये भाजपा नव्हती. कुठेतरी ही मिसमॅनेजमेंट जी आहे किंवा जी परी जी आहे ती तेव्हापासूनच होती, मात्र येणाऱ्या काळात काय होतंय तेव्हा वेटर वॉचच्या भूमिकेत होते आणि परिस्थिती जी आहे ती फार वेगळी होते असं दिसल्यावरती याच्यामध्ये त्या दरीमध्ये ठिणगी पडली हे आज मोठी झाली असं म्हणावं लागेल. बरोबर आहे. या अमित शहांच्या या बोलण्याच्या टायमिंगकडे तुम्ही कसं बघाल? कारण की गेले काही दिवस इतका हा सत्ता संघर्षाचं हे नाट्य सुरू आहे आणि ज्या प्रक्रियेमध्ये खुद्द अमित शहा महत्त्वाचे साक्षीदार होते, सहभागी होते, ते अमित शहा इतक्या उशिरा या प्रकरणी हा पडदा उचलत आहेत, म्हणजे याकडे तुम्ही कसं बघाल टायमिंगकडे? याच्याकडे आपण अशा पद्धतीने बघू शकतो की आता पोपट मेलाय हो हे सांगण्याची जबाबदारी कोणावर? बरोबर आहे. युती तुटलेली आहे आणि युती तोडण्यासाठी विलन कोण आहे हे ठरवण्यासाठी आता खेळ सुरू झाले असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. कारण युती तुटली महाराष्ट्रामध्ये, आता युती कोणी तोडली किंवा महाराष्ट्रामध्ये इतके दिवस सरकार होऊ शकत नाहीये तर त्या विलंबासाठी कोण जबाबदार आहे, मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधली, या सगळ्या गोष्टींसाठी जे आहे ते आता वाद सुरू आहेत असं मला वाटतं किंवा जी चर्चा सुरू आहे ती त्याच्यासाठी सुरू आहे असं मला वाटतं. कारण जर का लोकांमध्ये एक जनमत तयार करायचं असेल की शिवसेनेने या सगळ्या गोष्टींमध्ये गोंधळ केला त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली, तर भाजपा हे दाखवून देण्याचा प्रयत्न करते. अमित शहा यांची एक एक स्टेटमेंट जर का तू बघितलीस तर त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये शिवसेना कुठेतरी ते शिवसेनेला जबाबदार प्रत्येक वाक्यातून धरलं जातं हे लक्षात येतंय. त्यामुळे सगळ्यासाठी शिवसेना जबाबदार आहे अशी भाजपाकडनं जायचा प्रयत्न केला जातोय. स्पष्टपणे त्यांनी म्हटलं की शिवसेनेला चुकीच्या अटी ठेवल्या, मान्य न होण्यासाठी अटी ठेवल्या, त्यामुळे हा जो काही खोळंबा झालेला आहे सत्तेचा आपण खेळ खोळंबा म्हणू त्यासाठी शिवसेना जबाबदार असेल त्यांचा प्रयत्न आहे. तर शिवसेनेकडूनही असेच प्रयत्न केले जात आहेत की ज्या पद्धतीनं भाजपानं या सगळ्या गोष्टी केल्या, भाजपानं शिवसेनेला बंद दरवाजा आड दिलेलं आश्वासन पाळलं नाही, त्यांनी जर का आम्ही काही कुठलीही गोष्ट अधिक मागत नव्हतो, जे भाजपाकडे आम्ही मागत होतो, जे प्रॉमिस केलं होतं की कमिट केलं होतं, जे देण्याचं सांगितलं होतं, जसं वचन घेतले द्या, बाकी आम्ही काही मागत नाही, अशा पद्धतीने शिवसेना भाजपावरती हल्लाबोल करण्याचा प्रयत्न करेल. बरोबर आहे. हा आणि हाच खरं तो प्रश्न आहे की बंद दाराआड चर्चा झाली होती असं शिवसेनेकडनंही वारंवार सांगण्यात येत आहे, पण हे मात्र जाहीर करण्यास अमित शहांनी नकार दिलेला आहे, ती आमची संस्कृती नाही असं सांगून, त्यामुळे फॉर्म्युला अजूनही गुलदस्त्यातच आहे. फॉर्म्युला अजूनही गुलदस्त्यात फॉर्म्युला जो
खरा फॉर्म्युला अजूनही जो होतो गुल्ड असत्यातच आहे. रोटेशनचं मुख्यमंत्रीपद असेल, अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद असेल, 14 मंत्रीपद इक्वल दिली जातील अशी एक चर्चा सुरू आहे. याच्या बाबतीत अधिकृत अजून कोणी जे काय त्या गोष्टी सांगितलेल्या नाहीयेत. मात्र जर काच अधिक 50-50% वाटून गेले असतील मुख्यमंत्रीपद, तर हे सगळं करण्यामागे या सगळ्या अट्टाहातामागे एक कारण काय शिवसेनेचं हेही तितकंच स्पष्ट आहे की जर का भाजपासोबत काँग्रेस राष्ट्रवादीसोबत अडीच वर्ष जे आहे ते मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचं असेल तर भाजपासोबत उपमुख्यमंत्रीपद घेऊन अधिक मंत्रिपद मिळवणं शिवसेनेने का नाही घेतली अशी सुद्धा एक चर्चा जी आहे ती सुरू आहे. बरोबर आहे.